मी मान्य करते की मी रागा मला राग आलाय आता मग मी रागाच्या भरात सहाय करतो ना आता. अहो काय करताय तुम्ही? आत्ता माझ्या जवळ येऊ नकोस, मला हात आला असत बघत. काय करता ऐका ना, तुला राग आला तू सहाय केलास ना आता. आता मला राग आलाय मी सहाय करतो हेच हवं ना तुला? रागाच्या भरात आपण डिवोर्स पास करा तुम्ही. काय झालं, मला राग आला मी केलास या हेच हवं तुला? ऐका ना, मी मान्य करते माझी चूक झाली. हे आपलं ना नेहमी असं होत, आपण दोघं रागाच्या परत असं काहीतरी करून बसतो आणि मग त्याचा फायदा इतरांना होतो. पुन्हा चुकतेस तू, पुन्हा चुकतेस. कोणाला तरी नाही ग, स्वतःच्या नवऱ्याला फोन करायला आवत असतो. माझ चुकलं, रागाच्या भरात झालं जे काही झालं ते. पण आता काही रागाच्या भरात वेगळं व्हायचंय का आपण? तुम्ही पण तर रागाच्या भरात काहीतरी करून बसता विचित्र. मी आता हे काही रागाच्या भरात केलेलं नाहीये. मला तुला दाखवून द्यायचंय की राग हा क्षणिक असतो, एखाद्या वादळासारखा. वादळ येतं आणि जात, तो एक जो क्षण असतो ना, तो त्या क्षणावर आपला कंट्रोल असायला हवा. त्या क्षणी जर आपण आपल्या रागावर ताबा ठेवू शकलो ना. रागावर ताबा वगैरे तुम्ही बोलू नका, मी तुझ्याच कडून शिकतोय आता शांत राहायला. तू जेव्हा निघून गेली होतीस ना आईकडे, तेव्हा मी काही तुझ्याबद्दल मनात राग घेऊन इथे जगत नव्हतो. माझ्या मनात तुझ्याविषयी काळजीच होती. तुला किती त्रास होत असेल, तुला काय वेदना होत असतील, हेच माझ्या मनात होत. आणि तुझ्या मनातला सगळा राग घालवण्यासाठीच मी 100 फुगे घेऊन येत होतो तुझ्यासाठी. आपण दोघे सुद्धा वेडे आहोत, चिडलो ना एकदम चिडतो. पण यापुढे नाही चिडायचं. याच अशा क्षणिक रागापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले जगात. आपण नाही त्याचा भाग व्हायचं.